कर्नाटक मध्ये आपल्या वाहनांवर हल्ले होतात आणि आपलं शंड आणि नामर्द सरकार गप्प बसत अशा शब्दात संजय राऊत यांनी सडकून टीका केली आहे. मुख्यमंत्री तोंडाला कुलूप लावून बसले आहेत, त्यांच्या गटाला कुलूप हे चिन्ह दिलं पाहिजे अशा शब्दात संजय राऊत यांनी शिंदे गट आणि शिंदे सरकारवर निशाणा साधलेला. हे सरकार तंत्रमंत्रामध्ये अडकलेलं आहे. या सरकारला स्वाभिमान नाही, या सरकारला महाराष्ट्राविषयी प्रेम नाही. हे सरकार टेंडर भरून आलेलं सरकार आहे दिल्लीला. या टेंडरचा आकडा माझ्याकडे आहे, किती आहे तो महिन्याचा. काय करणार तुम्ही माझं? परत तुरुंगात टाकणार आहात मला? टाका. पण महाराष्ट्रासाठी आम्ही प्राणांची बाजी लावू. डरपोक लोग है ये डरे हुए लोग है, उसके उनमें कोई हिम्मत नहीं है. हम जाएंगे बेळगाव में, कल पवार साहब ने भी कहा है हम बेळगाव में जाएंगे. हिम्मत चाहिए, क्या करेंगे आप? हमको गोली मारेंगे, हमको अरेस्ट करेंगे, जेल में डालेंगे. हम डरते नहीं, हम जाने को तैयार है. बताइए कब जाना है. चाहे तो जो मंत्री डर गए हैं ना, मुख्यमंत्री, उनको प्रोटेक्शन देकर हम लेके जाएंगे. ये हमारे मंत्री है डरपोक, हम लेके जाएंगे उनको सबको. मग महाराष्ट्र राहिला कुठे? कुठे आहेत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री? तोंडाला कुलूप लावून बसले आहेत का? यांना यांची निशाणी जी आहे ती कुलूप दिली पाहिजे. जी काय मिळाली आहे ना, काय ढाल तलवार, ढाल तलवारीच्या लायकीचे लोक नाही आहेत. यांची निशाणी कुलूप आहे, तोंडाला कुलूप आहे यांच्या. हे सरकार तंत्रमंत्रामध्ये अडकलेलं आहे. या सरकारला स्वाभिमान नाही. शरद पवारांच्या नेतृत्वाखाली आम्ही बेळगावात जायला तयार आहोत. या लढ्यासाठी माननीय बाळासाहेब ठाकरे, माननीय शरद पवार, एस एम जोशी, नानासाहेब गोरे, एन डी पाटील अशा दिग्गजांनी आपलं आयुष्य वेचलेलं आहे. आणि आज तो महाराष्ट्र परत तोडण्याचे प्रयत्न सुरू असताना इकडलं शंड आणि नामर्द सरकार गप्प बसलाय. संजय राऊत यांनी शेलक्या शब्दामध्ये भाजप आणि शिंदे गटावर जोरदार हल्ला बोल केलाय, त्याला शंभूराज देसाईंनी उत्तर दिलं. पूर्ण करण्याकरताच समन्स म्हणजे एक प्रकारचं आमंत्रणच कर्नाटक सरकारच्या न्याय व्यवस्थेकडनं आलं होतं. ते सुद्धा पूर्ण करण्याचं धाडस ज्या संजय राऊतांच्यात नाही, जे न्यायालयाचं कवच असताना सुद्धा ती प्रक्रिया पूर्ण करायला कर्नाटकमध्ये जायला घाबरले, त्यांची किती मोठी फाटली होती मग हे घाबरत असताना न जाताना. मग ते केवढे मोठे शंड आहेत असं जर संजय राऊतांना आम्ही विचारलं तर ते संजय राऊतांना बरं वाटेल का?